सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून सईद यांना श्वसनाचा त्रास होत होता. 24 डिसेंबरला त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. ते 80 वर्षांचे होते. मुफ्ती मोहम्मद सईद हे PDPचे संस्थापक होते. एम्स हॉस्पिटलमधून सईद यांचं पार्थिव दिल्लीतल्या पालम विमानतळावरती आणण्यात आलं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सईद यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. पालम विमानतळावरून सईद यांचं पार्थिव आधी श्रीनगर आणि त्यानंतर अनंतनाग इथे नेण्यात आलं. अनंतनागच्या बिजबेहरा या सईद यांच्या जन्मगावी त्यांना सुपूर्दे खाक करण्यात आलं. दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या जाण्यानं रिकामं झालेलं जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती यांना देण्यात येणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. पूरे स्टेट के लिए और पूरे देश को इससे बहुत नुकसान हुआ. वो हार्डकोर नेशनलिस्ट थे और हमेशा मुल्क के बारे में सोचते थे और जम्मू कश्मीर के लोगों के बारे में सोचते थे. अल्लाह उनको जन्नत नसीब करे. देश का एक बहुत बड़ा नुकसान है और न केवल देश का बल्कि जम्मू कश्मीर के लोग जिन्हें की एक राष्ट्रवादी जुनून और जज्बे के साथ प्रगति की मुख्य धारा में शामिल करने के लिए मुफ्ती मोहम्मद सईद साहब काम कर रहे थे और ऐसे हालात में जबकि जम्मू कश्मीर का बच्चा बच्चा इस बात को महसूस करने लगा था, उसके अंदर विकास और विश्वास का एक बहुत ही मजबूत माहौल पैदा किया था, ऐसी स्थिति में मुफ्ती साहब का हमारे बीच से जाना निश्चित तौर से एक बहुत बड़ा झटका है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.